तिकडे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादेत शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आणि यानंतर आता शिंदे गटाकडनं जल्लोष साजरा केला जातोय. आणि याचबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया. थेट जाऊया औरंगाबादला कृष्णा केंडे यांच्याकडे. कृष्णा, निकालानंतर काय वातावरण पाहायला मिळतंय तिकडे, काय अपडेट्स? निश्चितच आपण पाहतोय की औरंगाबादमध्ये देखील चुरशीची लढाई होती ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट. आणि इथे आत्ता आपण औरंगाबादची अपडेट जर दिली तर इथे ज्या ग्रामपंचायती होत्या त्या 16 ग्रामपंचायती होत्या, त्यातील 12 ग्रामपंचायती ह्या शिंदे गटाकडे या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर इतर ज्या ग्रामपंचायती आहेत त्यातली प्रत्येक एक एक ग्रामपंचायत इतर पक्षाला मिळालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सध्याची जी दृश्य आहे ते वडगाव कोल्हाटी ही ग्रामपंचायत औरंगाबाद जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, जिथे 17 सदस्य होते आणि त्यातले 11 सदस्य हे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. 4 सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले तर 2 सदस्य जे आहेत ते भाजपाचे या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत या ठिकाणी संजय सिरसाट आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला एक सांगा सिरसाट साहेब, आपल्यासोबत सिरसाट आणि हे सगळे त्यांचे विजयी उमेदवार देखील आहेत आणि इतर उमेदवार देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावरती इथे देखील जल्लोष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ढोल ताशे या ठिकाणी वाजवले जात आहेत आणि व्हिक्ट्रीची साईन करून वडगाव कोल्हाटीमधून या ठिकाणी अशा प्रकारची मिरवणूक काढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आपण संजय सिरसाटांकडे जाऊया. तुम्हाला यश मिळालंय, भरभरून यश मिळालंय. 16 ज्या ग्रामपंचायती होत्या त्यातल्या 12 शिंदे गटाला मिळाल्यात आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत तुमच्या मतदारसंघात होती. इथे तुम्ही मात्र खैरे आणि दानवेला यश दिलेलं नाही. आज जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यापैकी 12 ग्रामपंचायतीवर आमचा भगा फडकवला आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार हे आम्ही उठाव केल्यानंतर पहिल्यांदा झालेली निवडणूक माझी ग्रामपंचायत जरी पाहिली तर जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत, या ठिकाणी 17 पैकी 11 जागा मी जिंकल्यात. हीच खऱ्या अर्थानं शिंदे साहेबाला जनतेनं दिलेली पावती आहे. दानवे खैरेंना काय सल्ला द्या? दानवे खैरेला काय सांगायचं त्यांना? त्यांचं काय सल्ला नको. तुम्ही आता किती चक्रा मारा, किती लोकांना सांगा, किती लोकांना शिव्या द्या, किती लोकांना दम द्या, किती लोकांच्या अंगावर जा, त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही गद्दार म्हणा, हेच म्हणत राहा आणि एक दिवस लोक तुम्हाला एका ठिकाणी अशा ठिकाणी पाठवतील, तुम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर येतं यायला सुद्धा जागा राहणार नाही. निश्चितच अश्विन, जल्लोष सुरू आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि इथे शिंदे गटाला चांगलं यश मिळालेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र तो शिंदे गटाकडे वळलेला या 16 ग्रामपंचायतच्या निवडणुकांवरून आपल्याला समोर येतो आहे. अश्विन, कृष्णा धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.